देवकी शंकरची विधवा होती त्याची मुलगी रेणू यांच्या आयुष्याची आशा होती देवकी खूप गरीब होती तिच्याकडे राहण्यासाठी एक छोटस घर होतं आणि खायला दोन वेळीचं जेवण फारच कष्टाने येत होत तरीही तिने आपल्या मुलीला नेहमी देवावर विश्वास ठेव सर्व काही ठीक होईल असे शिकवले आपल्या गरिबीचा अंतर नक्कीच होईल असे रेणूला अनेकदा वाटायचे कितीतरी वेळा आई म्हणायची आई आपल्याकडे काही नाही आपण कसे जगणार देवकी हसून म्हणायची बाळा देव आपल्याला पाहतो वेगवेळ आली आली की हे सर्व काही ठीक होईल फक्त तू देवावर विश्वास ठेव आणि विश्वासाची नक्कीच हमेशा जीत होते आपल्या आईचे हे म्हणणे ऐकून ती शांत व्हायची पण ऐकल्याच्या एक नंतर एके दिवशी गावामध्ये एक मॅडम आली आणि तिला रेणूची ओळख झाली ती रेणूला म्हणाली तू माझ्याबरोबर शहरात येशील का तू शहरात आली माझ्यासाठी काम केले तर मी तुला चांगलाच पगार देईल रेणूला हे ऐकून खूपच आनंद झाला रेणूला वाटलं मी शहरात गेले तर आपल्या आईची गरिबी दूर होईल आणि आपल्याकडे पैसे येतील खायला पण सगळं काही येईल पण तिने आधी आपल्या आईची परवानगी घेतली ती याबद्दल आईशी चर्चा करते देवकी तिला समजावते बाळा पैसा महत्त्वाचा आहे पण तुझा प्रामाणिकपणा पैशापेक्षा आणि चारित्र्यापेक्षा काही महत्त्व काहीही पटीने महत्त्वाचा नाही तू फक्त येथेच काम कर जिथे तुला आदर मिळेल आणि तुझा विश्वास कायम टिकून राहील तुझे जे कर्तृत्व आहे त्याचा मान होईल रेणूच्या आईचे म्हणणे ऐकून घेतले रेणूलाही आवडले आणि त्या मॅडमसोबत जाण्याचा हट्ट पण सोडला काही वेळाने गावातील एक मोठ्या सावकाराला रेणुकेच्या प्रामाणिकपणाचे कळले आणि मेहनतेची कल्पना पण झाली त्याने तिला आपल्या शेतात त्याच्या शेतात काम करू देऊ केले तिथे रेणू काम करू लागली आणि त्या तिच्या प्रामाणिकपणाने आणि कष्टाने सावकाराला सावकार खूपच खुश झाला त्याने रेणूला खूप सगळे पैसे दिले आणि आई देवकीलाही मदत केली देवकी हसत हसत म्हणाली हे रेणू हे बघ पोरी देवावर विश्वास ठेवण्याची आणि प्रामाणिकपणाची सर्व काही यशस्वी होते फक्त विश्वास आणि आपले धाडीस आपल्या जवळ पाहिजे दिशाची कमाई एवढी कमी होती पण तिने आपल्या सरूच्या अभ्यासात कधीच गरिबीची कधीच आडवी येऊ दिली नाही दिशा खूप गरीब असल्यामुळे तिची मुलगी रेणू खूप हुशार होती पण तिला खूप सगळे शिकायचे होते त्यामुळे रेणूला खूप सगळे पैसे लागत होते पण दिशा कधी थकली नाही थकली नाही तिने लोकांच्या घरामध्ये काम करायने सुरू केले जसे की घर साफ करणे धुनी भांडी करणे स्वयंपाक करणे हे सगळं काम करायची आणि सरूलाही अभ्यासात कधीच काही कमी पडू दिली नाही सरू ही खूप हुशार आणि कष्टाळ मुलगी होती तिने आपल्या आईची मेहनत समजूतदारपणा हे सगळं पाहिले होते आई किती मेहनत करते आपल्यासाठी हे सगळं पाहून ती समजून घ्यायची रेणूला वाटत होत मी एक दिवस मोठी वकील होऊन आपल्या आईला गरिबीतून बाहेर नक्कीच काढण्याचा प्रयत्न करेल आणि ते हे स्वप्न तिने पाहिले पण प्रत्येक वेळी सरूला शाळेत जाता असताना तिच्याकडे पुस्तकाची कमतरता होती कधी कपडे नव्हते कधी कपडे फाटलेले दप्तर पण नव्हतं तरीही ती कधीच निराश झाली नाही कधीच खसली नाही कारण तिला आपली आई आपल्यासाठी किती मेहनत करते हे दिसत होतं ती म्हणायची आई तू माझ्यावर फक्त विश्वास ठेव हो। एक दिवस नक्कीच तुला मी या गरिबीतून बाहेर काढेल सरूलाही खूप विश्वास होता दिशाला बी आपल्या स्वरूवर खूप विश्वास होता एके दिवशी सरूला शाळेमध्ये एक मोठी स्पर्धा आयोजित केली सरूने तिच्या आईला म्हणाली आई जर मी या स्पर्धामध्ये जिंकले तर मला शिष्यवृत्ती मिळेल मग आपल्याला पैशाची चिंता करावी लागणार नाही माझ्या शिक्षणासाठी आईने आपल्या मुलीला प्रोत्साहन दिले आणि म्हणाली बाळा कठोर परिश्रम आणि सत्यापेक्षा मोठी जादू कधीच नसते कुठेही नाही तू कठोर परिश्रम कर तुला नक्कीच फळ मिळेल आणि नक्कीच येस मिळेल दिशाने आईला दिशाने दिशाने आपल्या मुलीला खूप सगळे समजून सांगितले नंतर आईचा सल्ला लक्षात घेऊन सरूने खूप मेहनत घेतली तिने रात्रंदिवस अभ्यास करून तिच्या प्रकल्पावर काम केले तिची आईसुद्धा रात्र दिवस तिच्यासोबत शांतपणे जागी राहायची तिला थोडीफार मदत करायची समजून सांगायची काहीतरी मो मोटिव्हिटेशन द्यायची आणि तिला खायला पण घालायची स्पर्धेचा दिवस आला सरूने आपला प्रोजेक्ट सर्वांसमोर मांडला तिचा हा प्रकल्प अतिशय प्रभावी ठरला आणि सराजे सरांनी तिचे खूप कौतुक केले शेवटी सरू ही स्पर्धा जिंकली आणि तिच्या आईला पण हे सांगितले तिला शिष्यवर्ती मिळते सरू धावत धावत पळत पळत आईकडे जाते आई आई, आई आम्ही जिंकले अशी म्हणाली दिशाने आपल्या मुलीला प्रेमाने मिठी मारली आणि सांगितलं विचारलं बघ पोरी मी म्हणत होते ना प्रामाणिकपणाची आणि कौतुकाची विजयाची एकदा परिश्रमाची नक्कीच मोठी विजय होते पोरी ही तुझ्या मेहनतीचं फळ आहे परिश्रमाचं फळ आहे कधीही वाया जाणार नाही त्या दिवसापर्यंत त्या दिवसानंतर सरुने आपल्या आईची मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने प्रेरित होऊन अभ्यासाला सुरू ठेवला एक दिवस हुशार एक दिवस हुशार वकील बनेल तिने आपल्या आईला गरिबीतून बाहेर काढले आणि तिने सरूने आपल्या आईला बाहेर काढले आणि दिशा आणि दिशाच्या मेहनतीची जादू सर्वांसाठी एक प्रेरित कथा आहे फक्त विश्वासाची जीत आहे विश्वासापेक्षा कोणतीही जादू नाही फक्त देवावर आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणा हे कधीच सोडू नका प्रामाणिकपणा आणि विश्वास या दोन मोठ्या गोष्टी आपल्यामध्ये असल्या तर कोणत्याही संपत्तीची आपल्याला कधीच गरज भासत नाही तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा गोष्ट जर आवडली असेल तर अशा नवीन नवीन नवी कथा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेला क्लिक करा म्हणजे माझे एन आर तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील धन्यवाद